पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीत दिनांक 24/11/2023 रोजी एक वृद्ध महिला घरी एकटी असताना ती आरोपी नामे नितीन सुरेश एरकर वय 42 वर्ष राहणार वडगाव रोड यवतमाळ हा फिर्यादी महिलेच्या पतीच्या शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर होता। त्याला गैरवर्तणुकीच्या कारणामुळे चौकशी समिती नेमून त्याला बडतर्फ करण्यात आले। या रागातून तो दिनांक 24/11/2023 फिर्यादी ही घरी एकटी असताना गृह अतिक्रमण केले व फिर्यादी महिलेला सेलोटेप पट्टीने तोंड बांधून आणि छातीवर बसून रॉडने हातावर मारहाण केली, त्यामुळे फिर्यादी महिला ही गंभीर जखमी झालेली आहे। तसेच फिर्यादी महिलेला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन नंदनवन येथे कलम 452, 341, 326, 506(b) भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे व न्यायालयाने आरोपीचा 28/11/2023 पर्यंत पीसीआर दिलेला आहे। तरी पुढील कार्यवाही सुरू आहे।